Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about Hershey Chase Experiment. तो चला सुरू करूया Hershey Chase Experiment. व्हिडिओ मध्ये आपण हर्षी चेस एक्सपेरिमेंट काय आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. पा या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण जो आवेरी मायक्लॉड आणि मायकार्टी यांचा जो तिघांनी मिळून एक्सपेरिमेंट केला त्यांनी सांगितलं का डीएनए म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. एका ऑर्गॅनिझम मधून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये जी इन्फॉर्मेशन जी ट्रान्सफर होते दॅट इज ड्यू टू द डीएनए असं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं होतं पण त्यांच्या एक्सपेरिमेंट वरून. परंतु त्यावरती सगळे जे सायंटिस्ट होते त्यावरती सहमत झाले नाही. नंतर त्यांनी 1952 हे जे दोन सायंटिस्ट आहे पा हर्षी आणि चेस यांनी 1952 त्यांचा एक्सपेरिमेंट केला आणि मग त्यांनी एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की दॅट इज अ डीएनए इज द जेनेटिक मटेरियल नॉट अ प्रोटीन. डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे प्रोटीन नाही हे दोघांनी काय केलं हे प्रूव्ह करून दाखवलं पा. आणि मग याच्यामध्ये पा आता हे जे मायकार्टी मायक्लॉड आणि आवेरी यांनी तो एक्सपेरिमेंट होता तो करेक्ट एक्सपेरिमेंट होता. त्यांनी पण ते सांगितलं डीएनए जेनेटिक मटेरियल पण त्याच्यावरती सगळे सायंटिस्ट सहमत नव्हते आणि म्हणून या हर्षी आणि चेस एक्सपेरिमेंट यांनी केला. त्यासाठी त्यांनी या दोघांनी मिळून त्या बॅक्टेरियावरती त्यांचा एक्सपेरिमेंट केला पा. मग त्यामध्ये बॅक्टेरिया अगोदरच डेंजरस आहे आणि मग त्या बॅक्टेरियावरती जो व्हायरस अटॅक होतो तो सुद्धा काय आहे डेंजर आहे. आणि मग त्यासाठी पा त्यांनी या बॅक्टेरियोफेज याचा वापर केला पा. आता तो एक्सपेरिमेंट काय आहे पा त्यामध्ये बॅक्टेरियोफाज आहे पा. इथं बॅक्टेरियोफाज फाज म्हणजे काय फाज मीन्स व्हायरस पा. नंतर त्यामध्ये पाहता काय एक्सपेरिमेंट आहे आता आपण पाहूया हर्षी चेस वर्क विथ व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया दॅट इज अ बॅक्टेरियोफाज पा. त्यांनी काय घेतलंय या बॅक्टेरियोफाजचा त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी वापर केला आणि मग ते हर्षी आणि चेस वर्क विथ व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया हा जो व्हायरस आहे तो काय करतो बॅक्टेरियावरती अटॅक होतो पा आणि त्यालाच काय म्हणतात बॅक्टेरियोफाज असं म्हणतात. फाज म्हणजे काय व्हायरस आणि यासाठी त्यांनी या व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया इट इज कॉल्ड ॲज अ बॅक्टेरियो त्याला काय म्हटलं बॅक्टेरियो फाज असं म्हटलं पा. आणि मग या दोघांनी मिळून याच्यावरती एक्सपेरिमेंट केला पा विच आर कंपोज ऑफ डीएनए. आता हे जे बॅक्टेरियो फाज आहे हे कशाने बनतं दॅट इज मेड अप ऑफ ए डीएनए आणि प्रोटीन. हे कशाने याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट आहे फक्त दोनच कॉम्पोनंट आहे डीएनए आणि प्रोटीन. आणि मग या दोघांना शोधून करायला ते सोपं केलं कारण यामध्ये दोनच कॉम्पोनंट आहे त्यामध्ये दुसरा काय तिसरा कॉम्पोनंट नाही आहे. जसं आपण अगोदर तीन कॉम्पोनंट पाहिले डीएनए पाहिलं आरएनए पाहिलं प्रोटीन पाहिलं हां आयव्हेरी यांनी तीन कॉम्पोनंट ते सेपरेट केले होते पा. परंतु हे जे बॅक्टेरियोफाज आहे त्यांनी का निवडलं कारण याच्यामध्ये दोनच कॉम्पोनंट आहे डीएनए आणि प्रोटीन आणि मग त्यांनाच पाहिजे होतं जेनेटिक मटेरियल डीएनए आहे की प्रोटीन आहे हेच त्यांना पडताना पाहायचं होतं आणि म्हणून त्यासाठी त्यांनी हे जे बॅक्टेरियोफाज आहे त्यासाठी त्याचा आपल्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी वापर केला पा. कारण याच्यामध्ये दोनच कॉम्पोनंट आहे डीएनए आणि प्रोटीन आणि या डीएनए आणि प्रोटीन या दोघांपैकीच एक जेनेटिक मटेरियल आहे त्यांना ते माहिती होतं आणि मग त्यांना ते प्रूव्ह करून पाहायचं होतं का डीएनए हेच आहे की नाही. आणि मग त्यासाठी पाहता दे यूज रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस P32 इन द मेडियल फॉर सम व्हायरस अँड रेडिओ ऍक्टिव्ह फॉर सल्फर S35 फॉर सम ऑदर पा. आता त्यांनी काय केलं त्यांनी एक्सपेरिमेंट जे होते ते एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी दोन रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस दे यूज रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर हे दोन. आता प्रत्येक ऑर्गॅनिझम असेल त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी त्याला न्यूट्रियंट मिडियमची आवश्यकता असते पा.
आता मग यासाठी या व्हायरसेसला त्यांना ग्रो करायचं होतं आणि मग या व्हायरसेसला ग्रो करण्यासाठी त्यांनी दोन मीडियम वापरले पार. एक वापरलं रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आणि दुसरं वापरलं रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर वापरलं पा. आणि मग हे जे व्हायरस होते हे व्हायरस काही रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये काही ग्रो केले काही रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरमध्ये ग्रो केले पा. आता पुढं पा. दे ग्रो सम व्हायरस ऑन ए मीडियम दॅट कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सम अदर ऑन मीडियम दॅट कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. आता अशा त्याने दोन प्लेट घेतल्या. याच्यामध्ये काय केले त्याने रेडिओ ॲक्टिव्ह हे जे मीडियम आहे या दोन प्लेटमध्ये त्यांना काय करायचं होतं व्हायरसेस ग्रो करायचे होते. आणि या व्हायरसेसला प्रत्येक ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी न्यूट्रिएंट मीडियमची आवश्यकता असते. आणि मग हे जे व्हायरस ग्रो करायचे आहे आणि मग त्यासाठी काहीतरी मीडियम वापरायचे. आणि मग त्यांनी पहिल्या प्लेटमध्ये काय केलं रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस हे ॲड केलं पा पहिल्या प्लेटमध्ये. आणि दुसऱ्यामध्ये काय केलं रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर हे त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलं पा. आता रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय काहीतरी म्हणजे अंधारामध्ये ते काय होतं चमकतं पा त्याला काय म्हणायचं रेडिओ ॲक्टिव्ह असं म्हणतात पा. मग यासाठी त्यांनी या मीडियमचा वापर केला. काही जे व्हायरसेस रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये ग्रो केले काही रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरमध्ये त्यांनी ग्रो केले पा. मग व्हायरसेस ग्रो इन द प्रेझेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA पा. आता या वेळेला हे जे न्यूट्रिएंट वापरले त्यांनी त्या न्यूट्रिएंट मीडियामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस ॲड केला याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर ॲड केलं पा या मीडियममध्ये. आणि मग ज्या वेळेला रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आता फॉस्फरस याच्यामध्ये आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलंय बा व्हायरसेस ग्रो इन द प्रेझेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA बट नॉट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. आता आपण जर DNA पाहिलं तर DNA कशापासून बनतात DNAचे कंपाऊंड कोणकोणती आहे त्यामध्ये DNA इज कंपोज्ड ऑफ शुगर आहे शुगर आहे नायट्रोजिनस बेस आहे आणि फॉस्फरस आहे पा. म्हणजे DNAमध्ये कसलं कंटेन आहे फॉस्फरसचं कंटेन आहे पा. हां आणि इकडे काय आहे इकडे सल्फर आहे म्हणजे सल्फर इज कंपोज्ड ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनमध्ये काय असते सल्फर असतं पा म्हणजे सल्फर बाइंड्स विथ प्रोटीन. मग याच्यामध्ये त्यांनी यामध्ये मग आता याच्यामध्ये DNA हा काय आहे DNAमध्ये काय आहे फॉस्फरस आहे येते लक्षात DNAमध्ये फॉस्फरस आहे कारण DNA हा याच्यामध्ये तीन कंपाऊंड असतात त्यामध्ये शुगर आहे नंतर फॉस्फरस आहे आणि तिसरं आहे नायट्रोजिनस बेस आहे पा. म्हणजे DNA बरोबर DNAकडे काय आहे फॉस्फरस आहे हां DNA जवळ काय फॉस्फरस आहे आणि हे सल्फर जे आहे कारण हे जे बॅक्टेरियोजी फाज आहे याच्यामध्ये जे आउटर लेअर आहे ते आउटर लेअर इट इज मेड ऑफ प्रोटीन कशाने बनतं ते आउटर लेअर आहे जो कशाने बनतो तो प्रोटीनने बनतो पा. आणि मग जे सल्फरमध्ये म्हणजे प्रोटीनमध्ये काय आहे सल्फर आहे आणि म्हणजे प्रोटीन काय करते सल्फरला काय करते ॲक्सेप्ट करतं पा. आणि म्हणून आउटर याच्यामध्ये आता आपण जर रेडिओ ॲक्टिव्ह जो कोणता पार्ट असेल तर याच्यामध्ये काय असेल हा रेडिओ ॲक्टिव्ह कोण असेल याच्यामध्ये DNA असेल पा येते लक्षात. आणि याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कोण असेल त्यामध्ये आउटर लेअर हा म्हणजे आउटर लेअर जो पार्ट असतो ना कारण जे आउटर लेअर आहे बॅक्टेरियोफायची ती प्रोटीनने बनते आणि म्हणून त्या बॉडीचा जो बाहेरचा भाग आहे तो या दुसऱ्या प्लेटमध्ये काय असतो रेडिओ ॲक्टिव्ह असतो आणि याच्यामध्ये काय असतो DNA हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो पा. कारण या जो DNA आहे या DNAमध्ये काय फॉस्फरस प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये सल्फर काय ॲब्सेंट आहे आणि याच्यामध्ये काय प्रोटीनकडे काय सल्फर आहे याच्याकडे फॉस्फरस काय आहे ॲब्सेंट आहे पा. मग या पहिल्या प्लेटमध्ये DNA हा DNA रेडिओ ॲक्टिव्ह असतो आणि याच्यामध्ये काय असतो याच्यामध्ये बॉडीचे म्हणजे जी बॉडी असते ती बॉडी ही बाहेरच्या बाजूने असते कारण जो बॅक्टेरियोफाज आहे त्याचा जो आउटर लेअर आहे प्रोटीनने बनतो आणि म्हणून जी आउटर म्हणजे पूर्ण बॉडी आहे ती काय असते रेडिओ ॲक्टिव्ह होते पा. मग याच्यामध्ये DNA आहे आणि याच्यामध्ये बॉडी आहे पा हां DNA पण त्यांनी सांगितलंय पा व्हायरसेस ग्रो इन द प्रेझेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA. मग या पहिल्या प्लेटमध्ये काय रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहे कारण फॉस्फरसचं आणि DNAचं काय कनेक्शन आहे कारण DNAकडे काय फॉस्फरस आहे पा
बट नॉट रेडियो ऍक्टिव्ह प्रोटीन. पण याच्यामध्ये प्रोटीन आहे का? रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन याच्याकडे नाही आहे. अँड बिकॉज डीएनए कंटेन फॉस्फरस, सॉरी डीएनए कंटेन फॉस्फरस बट प्रोटीन डू नॉट. डीएनए कडे काय फॉस्फरस आहे परंतु डीएनए कडे काय प्रोटीन नसतं. मग सिमिलरली व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. आता जे व्हायरस हे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फरमध्ये ग्रो केलेले आहे, कंटेन रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन, यांच्याकडे काय रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन आहे. प्रोटीन काय होतं? रेडिओ ऍक्टिव्ह होतोय भैया दुसऱ्या प्लेटमध्ये, कारण प्रोटीन आणि सल्फरचं कनेक्शन आहे. पा प्रोटीन जवळ काय आहे? सल्फर आहे. आणि म्हणून बट नॉट रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए, बिकॉज डीएनए डज नॉट कंटेन सल्फर. परंतु याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए याच्यामध्ये काय नसतो. हां, आणि डीएनए डज नॉट कंटेन सल्फर, आणि डीएनए कडे पण काय नाही आहे, सल्फर नाही आहे. पा इथपर्यंत समजलं काय सांगितलं त्यामध्ये? पा हे जे हार्से आणि चेस एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यामध्ये बॅक्टेरियोफाजचा वापर केला. दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया जी असते ती काय करते, जे व्हायरस आहे दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियावरती इन्फेक्ट इन्फेक्शन घडून आणणारा जो व्हायरस आहे त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफाज असं म्हणतात. फाजचा अर्थ काय होतो? व्हायरस होतो. आणि मग त्यासाठी त्यांनी दोन मीडियमचा वापर केला. पा रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर हे मीडियम म्हणून वापरलं. आणि मग या दोन मीडियममध्ये त्यांनी व्हायरसेस काय केले, ग्रो केले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की जी पहिली जी आहे रेडिओ ऍक्टिव्ह जो फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये काय आहे, डीएनए हा रेडिओ ऍक्टिव्ह होतो. का? पा कारण डीएनए हा कशाने बनतो, त्यामध्ये कसलं कंटेन आहे, फॉस्फरसचं कंटेन आहे, त्याच्याकडे मात्र सल्फर नसतो. पा आणि याच्यामध्ये सल्फरचं कारण जो बॅक्टेरियोफाज आहे त्याचा जो आउटर लेअर आहे तो प्रोटीनने बनलेला असतो. पा म्हणजे या सल्फरमध्ये काय आहे, त्यामध्ये प्रोटीनमध्ये म्हणजे प्रोटीनमध्ये काय सल्फर आहे, आणि मग प्रोटीन ते काय करते, सल्फर ॲक्सेप्ट करते. आणि मग याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे ना, ज्या दुसऱ्या प्लेटमध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह कोण असतं, प्रोटीन असतं. पा आता पा पुढे त्यांनी सांगितले, आता रेडिओ ॲक्टिव्ह फाजेस वेअर अलो टू इन्फेक्ट इसेन्शिया कोलाय बॅक्टेरिया ग्रो ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल फॉस्फरस आणि सल्फर. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, पा ही डायग्राम आता आपल्याला पाहिजे आहे. आता पुढे त्यांनी काय केलं, हे जे आहे रेडिओ ॲक्टिव्ह फाजेस वेअर अलो टू इन्फेक्ट इसेन्शिया कोलाय, रेडिओ ॲक्टिव्ह जे फाजेस होते हे वेअर अलो टू इन्फेक्ट इसेन्शिया कोलाय बॅक्टेरिया, त्यासाठी इसेन्शिया कोलाय नावाची ही कोलाय नावाची त्यांनी बॅक्टेरिया वापरली. पा आता आपण एकदा टेस्टमध्ये पण स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया ही बॅक्टेरिया पाहिली, ही पण कशी आहे, बॅक्टेरियाच आहे. पा मग यामध्ये ई कोलाय नावाची बॅक्टेरिया आहे वापरली. पा ग्रो ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल फॉस्फरस आणि सल्फर. परंतु ही जी ई कोलाय नावाची बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये काय आहे, नॉर्मल फॉस्फरस आहे, नॉर्मल सल्फर पण आहे, त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, नॉर्मल टाईपचा फॉस्फरस आणि सल्फर आहे. पा अँड देन एस तर पुढं पा त्यामध्ये देन एज द इन्फेक्शन प्रोसीड द व्हायरल कोट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सेंट्रीफ्यूज. आता याच्यामध्ये ज्या वेळेला हा जो व्हायरस आहे हा व्हायरस ज्या वेळेला बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्यावेळेला काय होते, याच्यामध्ये ज्या व्हायरसेसमधला हा जो डीएनए आहे हा डीएनए काय होतो, याची एंट्री काय होते, या बॅक्टेरियामध्ये होते. पा बाकीचा जो पार्ट आहे बॉडीचा तो काय राहतो, बाहेर राहतो, परंतु आतमध्ये फक्त कोण जातो, फक्त ओनली डीएनएच त्याची एंट्री होते. पा त्याच्या या ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये, हां बाकीचा जो पार्ट आहे तो बाहेर राहतो, फक्त याच्यामध्ये यामध्ये फक्त काय जातं, डीएनएच जातो. पा आणि मग त्यांनी सांगितले पा त्यामध्ये इन्फेक्शन प्रोसीड पा आता हे जे बॅक्टेरियोफाज आहे याचं इन्फेक्ट अँड बॅक्टेरिया त्याचं काय इसेन्शिया कोलाय नावाची बॅक्टेरिया आहे त्याला इन्फेक्शन प्रोसीड द व्हायरल कोट वेअर रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सेंट्रीफ्यूज. आणि हे जे व्हायरल कोट आहे ते व्हायरस राहिले बाहेरच्या बाजूने, आणि बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस
विथ रेडियोएक्टिव डीएनए वी आर रेडियोएक्टिव पा आता बैक्टेरिया विच वी आर इन्फेक्टेड बाय वायरस मग आता हा जो बैक्टेरिया है हा वायरसेस मुझे इन्फेक्टेड जाला आणि विथ रेडियोएक्टिव डीएनए कारण हा जो है बैक्टेरियोफाज याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये काय कसले डीएनए रेडियोएक्टिव डीएनए आहे आणि मग हा जो रेडियोएक्टिव डीएनए आहे हा या ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये गेला त्याची एंट्री झाली तर त्यामध्ये काय होतो हा रेडियोएक्टिव डीएनए जातो कारण आतमध्ये काय असतो हा नॉर्मल डीएनए असतो पहा आलं लक्षात आणि ज्यावेळेला त्याचं इन्फेक्शन उघडतं त्यावेळेला याच्या बॉडीमध्ये इसेन्शियल ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये काय होतं रेडिओएक्टिव्ह डी एन एची एंट्री होते पहा रेडिओएक्टिव्ह डी एन ए वे रेडिओएक्टिव्ह इंडिकेटिंग द डी एन ए वॉज द मटेरियल दॅट पास फ्रॉम द व्हायरसेस टू द बॅक्टेरिया मग याच्यामध्ये जो डी एन ए आलेला आहे तो डी एन ए कसा आहे हा रेडिओएक्टिव्ह आहे पहा मग या बॅक्टेरियाचीच खासियत अशी आहे की तो आपला स्वतःचा जो डी एन ए आहे कारण स्वतःचा अगोदर डी एन ए असतो परत हा बाहेरचा डी एन ए आणि मग स्वतःचा जो डी एन ए आहे तो काय करतो स्वतः तो डिस्ट्रॉय करतो आणि मग ह्या डी एन एची काय होते वाढ होते पहा त्याच्यामध्ये ही प्रोसेस त्याच्यामध्ये सुरू होते पहा मल्टिप्लाईंग त्याचं सुरू होतं पहा मग इंडिकेटिंग द डी एन ए वॉज द मटेरियल दे आर पास फ्रॉम द व्हायरसेस टू द बॅक्टेरिया हां व्हायरसेस टू द बॅक्टेरिया बॅक्टेरिया विच वी आर इन्फेक्टेड बाय व्हायरस हॅव्हिंग रेडिओएक्टिव्ह सल्फर वी आर नॉट रेडिओएक्टिव्ह कारण या जो बॅक्टेरियोफाज आहे याच्यामध्ये जी इन्फेक्शन झाली या बॅक्टेरिया इन्फेक्ट झाला कारण याच्यामध्ये काय काय होतं आहे याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह डी एन एच नव्हता त्याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह सल्फर वी आर नॉट रेडिओएक्टिव्ह कारण त्याच्यामध्ये एंट्री होताना त्याच्यामध्ये डी एन एच सल्फर हे रेडिओएक्टिव्ह नव्हतं पा दिस इंडिकेट दॅट प्रोटीन फॉर्म द व्हायरसेस डीड नॉट एंटर द बॅक्टेरिया याच्यामध्ये काय सांगितलं या फॉस्फरस लेबल डी एन ए याच्यामध्ये जो डी एन ए जाईल तो कसा असतो रेडिओएक्टिव्ह डी एन ए असतो आणि याच्यामध्ये रेडिओएक्टिव्हचा काही संबंध नसतो जी त्याची कारण त्या अगोदरची जी बॉयची जी बॉडी आहे तीच रेडिओएक्टिव्ह असते पा आणि म्हणून याच्यामध्ये जो डी एन ए असतो त्यामध्ये त्यांनी सांगितलं पा याच्यामध्ये नॉट नो सल्फर डिटेक्टेड इन सेल याच्यामध्ये जे सेल असतात त्या सेलमध्ये सल्फर याच्यामध्ये निघत नाही दिसत नाही परंतु याच्यामध्ये काय होतं फॉस्फरस डिटेक्टेड इन सेल याच्यामध्ये मात्र काय दिसतं फॉस्फरस डिटेक्ट होतो पा सेलमध्ये कारण हा फॉस्फरस कुठून आला कारण डी एन ए डी एन एमध्येच काय डी एन ए इज अ फॉस्फरस हां डी एन एचं फॉस्फरसवर कनेक्शन आहे आणि त्यामुळे जेनेटिक मटेरियल जे आहे ती कुणी पास केली दॅट इज अ फॉस्फरस आणि म्हणून हा जो सेल आहे सेलमध्ये जो फॉस्फरस डिटेक्टेड डिटेक्ट झाला तो कशामुळं ड्यू टू द या डी एन एमुळं आणि म्हणून डी एन ए हा एका ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं डी एन ए करतो आणि म्हणून हा फॉस्फर डिटेक्ट झाला परंतु याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये सल्फर डिटेक्ट झालं नाही कारण याच्यामध्ये सल्फ डिटेक्टेड इन सेल नो सल्फ डिटेक्टेड इन सेल कारण याच्यामध्ये प्रोटीन याच्यामध्ये प्रोटीन आहे याच्यामध्ये जी बॉडी आहे ती बॉडी रेडिओएक्टिव्ह असते पण बॉडी ही या बॅक्टेरियाच्या बाहेर राहिली आणि आतमध्ये काय आहे प्रोटीन प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाही आहे आणि म्हणून प्रोटीन जेनेटिक मटेरियल काय केलं नाही ट्रान्सफर केलं नाही त्यामध्ये सल्फर आणि प्रोटीन प्रोटीन आणि सल्फरचं कनेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये प्रोटीन जेनेटिक मटेरियल नसल्यामुळं याच्यामध्ये सेलमध्ये नो सल्फर डिटेक्टेड इन सेल सेलमध्ये काही सल्फर दिसून आला नाही याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी होत नाही कारण प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही आहे हां आलं लक्षात पहिले तर डी एन ए जेनेटिक मटेरियल आहे आणि म्हणून सेलमध्ये काय झालं फॉस्फरस आपल्याला डिटेक्ट झाला परंतु याच्यामध्ये काय आहे जेनेटिक मटेरियल हे प्रोटीन नव्हतं आलं लक्षात आणि प्रोटीन पण नाही आणि सल्फरच नाही आणि त्यामध्ये सेलमध्ये आपल्याला सल्फर डिटेक्ट झाला नाही दिस इंडिकेट दॅट प्रोटीन फॉर्म द व्हायरसेस डीड नॉट एंटर द बॅक्टेरिया डी एन ए देअर फॉर जेनेटिक मटेरियल दॅट इज पास द फॉर्म व्हायरस टू द बॅक्टेरिया जेनेटिक दिस इंडिकेट दॅट प्रोटीन फॉर्म द व्हायरस डीड नॉट एंटर द बॅक्टेरिया मग बॅक्टेरियामध्ये त्या प्रोटीनची काही एंट्री झाली नाही जेनेटिक मटेरियल इज पास फॉर्म व्हायरस टू द
bacteria. And in other word, sometime after infection, radioactivity for phosphorus and sulfur was tested. Only radioactivity was found inside the bacterial cell. And among ye, nantene kay kele after infection. इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांनी या रेडिओएक्टिविटी फॉर फॉर फॉस्फरस आणि सल्फर या दोघांच्या टेस्ट केल्या आणि मग त्यांना असं दिसून आलं की जी बॅक्टेरियल सेल आहे त्या बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये फक्त काही रेडिओएक्टिव फॉस्फरस त्यांना दिसून आलं पा आणि म्हणून त्यांनी इंडिकेटिंग दॅट डी एन ए इज द जेनेटिक मटेरियल आणि म्हणून त्यांनी प्रूव सांगितलं का जेनेटिक मटेरियल्स म्हणजे काय आहे डी एन ए आहे नॉट प्रोटीन प्रोटीन ही जेनेटिक मटेरियल नाही आहे कारण याच्यामध्ये त्या सेलमध्ये सल्फर हा येत नाही कारण याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय होत नाही कॅरी होत नाही ट्रान्सफर होत नाही ते ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं डी एन एच करतो आणि म्हणून इथं या सेलमध्ये फॉस्फरस डिटेक्टेड इन सेल आणि सल्फर डिटेक्टेड इन सुपरनंटंट आणि नो फॉस्फर डिटेक्टेड इन सुपर्न टंट म्हणजे काय याच्यामध्ये जर याच्यामध्ये आपण इकोलाय नावाचे जे आपण सेल आहे ते एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतल्या त्याला योग्य असं आपण द सेक केलं तर सेक केल्यानंतर जे हेवी आहे पा दॅट इज अ डी एन ए जे डी एन ए काय राहतो खाली राहतो पा म्हणजे टेस्ट ट्यूब जे असते टेस्ट ट्यूबच्या तळाशी हा डी एन ए खालच्या लेअरला असतो आणि वरती काय राहतो सल्फर जो अप्पर लेअर असतो ना त्या टेस्ट ट्यूबमध्ये जो अप्पर लेअर कसला असतो सल्फरचा असतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात सुपरनटंट असं म्हणतात पा सल्फर डिटेक्टेड इन सुपरनटंट आणि नो फॉस्फरस तर अशा प्रकारे वरचा लेअर हा सल्फरचा असतो खालचा लेअरचा काय असतो हा डी एन एचा असतो हेवी जो असतो तो डी एन ए असतो पा तर अशा प्रकारे हा हर्से आणि चेस हा एक्सपेरिमेंट आहे पा फक्त एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये त्यांनी रेडिओएक्टिव्ह जे मीडियम आहे रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओएक्टिव्ह सल्फर या मीडियमचा वापर केला आणि मग त्यामध्ये त्यांनी व्हायरसेस ग्रो केले आणि मग त्या ग्रो केल्यानंतर त्यांना पहिल्या याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह जो फॉस्फरस हा दिसून आला आणि याच्या रेडिओ पहिल्या फॉस्फरस जो आहे ना रेडिओएक्टिव्ह डी एन ए त्याच्यामध्ये डी एन ए हा रेडिओएक्टिव्ह होता आणि याच्यामध्ये काय होतं जे पूर्ण जी बॉडी होती ती बॉडी ही रेडिओएक्टिव्ह होती पहिल्यांदा आणि नंतर मग हे जे आहे त्या इसे हा जो बॅक्टेरियो फास आहे त्याचा इन्फेक्ट दॅट ई कोलाय बॅक्टेरिया हा काय झाला इसिया कोलाय नावाची जी बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाला तो अटॅक झाला म्हणजे इन्फेक्शन झालं पा आणि मग इन्फेक्शन जे आहे प्रोसेस राहिलं मग त्यांना शेवटी असं दिसून आलं की या शेवटी या सेलमध्ये काय झालं फॉस्फरस डिटेक्ट झाला कारण डी एन ए याच्यामध्ये कसलं कंटेन आहे फॉस्फरसचं कंटेन आहे आणि फॉस्फरस डी एन एने काय जेनेटिक मटेरियल कॅरी करण्याचं काम केलं आणि म्हणून हा फॉस्फरस या सेलमध्ये डिटेक्ट झाला परंतु याच्यामध्ये काय सल्फर डिटेक्ट झाला नाही कारण प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल प्रोटीन जेनेटिक मटेरियल असतं तर काय झालं असतं सल्फर डिटेक्ट झाला असता परंतु प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाहीच आहे आणि म्हणून सेलमध्ये नो सल्फर डिटेक्टेड इन सेल तर अशा प्रकारे हर्से आणि चेस एक्सपेरिमेंट आहे आणि शेवटी त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का डी एन ए इज द जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल्स म्हणजे कोण आहे डी एन एच आहे प्रोटीन नाही आहे असं त्यांनी शेवटी सांगितलं पा हर्से आणि चेस एक्सपेरिमेंट तर अशा प्रकारे हे जे तीन एक्सपेरिमेंट आहे जेनेटिक मटेरियल कोण आहे डी एन ए आहे की प्रोटीन आहे हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला या सिलेबसमध्ये त्यांनी हे तीन एक्सपेरिमेंटचा आपण स्टडी केला त्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट पहिला ग्रीथ एक्सपेरिमेंट दुसरा पहिला आयवेरी मायकार्टी मायक्लॉड आणि तिसरा हर्से आणि चेस एक्सपेरिमेंट आणि शेवटी फायनल प्रूव्ह करून सांगितलं का जेनेटिक मटेरियल्स म्हणजे कोण आहे डी एन ए इज द जेनेटिक मटेरियल तर अशा प्रकारे हे एक्सपेरिमेंट आहे ते आपण आता कम्प्लीट केलेले आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत पा तर व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.